हा बघ मिळाला. नितेश देशमुख ने योजना आखले आहे, कारण विचार करून मगच तो रईस लष्करीला त्यांनी सलग तिसरी ओव्हर दिलेली आहे. पहिल्या दोन ओव्हर मध्ये राजू फक्त 5 रन रईस लष्करीने दिलेले आहे. कॅप्टनला जे हवं असतं की तू मला फील्ड काय पाहिजे ते सांग, फक्त त्या बाजूला बॉलिंग कर, ते रईस लष्करी यांनी नक्कीच केलंय. नक्की सुनंदन आत्ताचा बॉल सुद्धा चांगला होता. बाहेरची कड घेतली बॅट्समॅनची आणि थर्डमॅनच्या दिशेने बॉल गेलेला आहे. चांगली फिल्डिंग केलेली आहे आणि फक्त एकच धाव मुंबई हिरोजला मिळालेली आहे. मोठे फटके मारायची घाई अजून तरी मुंबई हिरोजचे बॅट्समॅन करताना दिसत नाहीये. त्याचं कारण बॉल स्टंप मध्ये पडत आहेत. मगाशी आपण पाहिलं सुपर शॉट, परंतु रन मिळणार नाहीये कारण चांगली फिल्डिंग केलेली आहे. रईस लष्करिया आणि समोरना अंकुश चौधरी चांगली बॉलिंग टाकतात. आणि महत्वाची गोष्ट ही असते की एका बाजूनी चांगली बॉलिंग टाकून उपयोग होत नाही, दोन्ही बाजूनी चांगली जर का बॉलिंग पडली तरच दडपण हे येतं नक्कीच. आणि त्याबरोबर त्याला फिल्डिंगची चांगली साथ मिळते. परत एक चोटी धाव पण पोचलेला आहे. डायरेक्ट लागला असता तर शक्यता होती, पण थोडक्यात थुकलेला आहे. संजय नार्वेकरची चांगली फिल्डिंग आहे. सगळे त्वेषाने खेळत आहेत. बॅट्समन पण तसेच त्वेषाने बॅटिंग करत आहेत. खरंच हा सामना मला वाटतं जास्तीत जास्त रोमांचकारी होणार आहे असं दिसतंय. कॉम्पिटिटिव्ह स्कोर उभारण्यात वीर मराठीच्या तळातल्या बॅट्समॅनला यश आलं, त्यामुळे खेळाचा रंग बदललेला आहे. सुरुवातीला वाटत होतं की मुंबई हिरोज हे दडपण वाढवणार आहेत. त्यांच्या हातात आहे जबरदस्त बॉल आणि रईस लष्करी याला विकेट मिळालेली आहे. दुसरी विकेट गेलेली आहे मुंबई हिरोजची, अत्यंत महत्वाची विकेट. राजा आउट झालेला आहे. स्कोर आहे 2/22. मुंबई हिरोजच्या बॅट्समॅन थर्ड अंपायर कडे रेफरल घेतलेला आहे. बॉल तर नो बॉल नक्कीच नाहीये रईस लष्करियाचा. राजा भेरवानी यांनी हे अपील केलेलं होतं थर्ड अंपायर कडे. बॉल स्टंपात पडलेला आहे आणि हा आडव्या बॅटचा फटका मारतात. मला वाटतं परत तेच होणार आहे. अंपायर जो आहे तो आपला निर्णय कायम ठेवणार आहेत असं मला दिसतंय, कारण बॉल लेग स्टंपच्या बाहेर नक्कीच पडलेला नव्हता. स्टंप टू स्टंप बॉल आहे आणि नक्कीच LB आहे असं दिसतंय. फटका आडव्या बॅटीचा फोगा आणि गुडघ्याच्याही खाली किंवा मागच्या बाहेर पण लागलेला दिसतोय. कम्प्लीट बीट झालेला आहे. आतल्या बाजूला लागलाय राजू, नुसतंच डाव्या पायावर नाही तर डाव्या पायाच्या आतल्या बाजूला लागलेला आहे. म्हणजे बॉल बाहेर जाण्याची शक्यता वाटत नाही. काल तरी वाटतंय अंपायर आपल्या निर्णयावरती ठाम राहतो. नक्की सुनंदन, जे काही आपण बघतोय त्याच्यावरनं तरी प्लम LB असल्यासारखा वाटतोय. तरी सुद्धा मला वाटतं की अंपायर जास्त काळजीपूर्वक सर्व अँगलनी बघत असल्यामुळे थोडासा वेळ घेत आहे. नो बॉल तर नक्कीच नाही आहे. स्लो केलेला आहे, बिंग झालेला आहे आणि मागच्या पायावर बॉल लागलेला आहे. अंपायर एकदा परत एकदा खात्री करून घेत आहेत की बॉलचा टप्पा त्यांना कळलेला आहे. स्टंपच्या वरनं तर बॉल जात नाही ना हे बघतायत. इनर एज लागलेली नाही आहे ना हे बघतायत. मला वाटतं इनर एज लागलेली नाही आहे. राजा यांनी आपली लेग स्टंपच्या बाहेर बॉल पडला या विचारांनी केलेला असावं. उंचीचा प्रश्न नाही आहे राजू, नक्कीच नाही आहे. स्टंप टू स्टंप बॉल टप आणि तो औषधी लेग स्टंप पण नाही आहे. कम्प्लीट बीट झालेला आहे आणि गुडघ्यात मागच्या वाकल्यामुळे त्याची नक्कीच हाईट सुद्धा कमी झालेला आहे. आणि अंपायरच्या निर्णयाची वाट बघताय. थर्ड अंपायरच्या निर्णयाची अंपायरने आउट दिलेलं हे म्हणलं होतं. हा निर्णय अंपायर कायम ठेवणार आहे. दुसरी विकेट गेलेली आहे मुंबई हिरोजची 2/22. आदल्या बॉलवरती त्यांनी राजाला LBW केलं होतं. हवेत स्विंग झालेला बॉल, परंतु फुलटॉस करून मुंबई
विरोधच्या बॅट्समनने मारलेला आहे, प्रयत्न खूप केलाय परंतु ही बाउंड्री गेलेली आहे. पाच ओव्हरचा स्कोर आहे 2-5-26. That you've got to keep an eye on. Mumbai Heroes need to win, that's one, and they need to win in 17.5 overs to qualify for the semi-finals ahead of the Veer Marathis. Yeah, runs karayla lagnar ahet mhanje samorcha je lakshya ahe, samorcha je dhyeya ahe te ajun kinchit khadtar zalela ahe. 13 ball कमी त्यांना जणू काही डोळ्यासमोर दिसत आहेत. त्या धावा करण्यासाठी 147 रन्स करण्याचं आव्हान आहे मुंबई हिरोज समोर, परंतु अप्रतिम सुरुवात ही वीर मराठीने केलेली नक्कीच केलेली आहे. तशी कप्तान कुठे संघाच्या कॅप्टनला पाहिजे तशी सुरुवात केलेली आहे. नितेश आलेले ओव्हर पिच बॉल स्क्वेअरच्या दिशेने बॉल केलेला आहे, फिल्डिंग चांगली केलेली आहे आणि थ्रोही चांगला स्टंपच्या दिशेने केलेला आहे. फक्त एकच धाव बॅट्समॅनला मिळाला. रितेशच्या जिगरला सलाम करावा असं वाटतो. त्याच्या पायाला दुखापत झाली आणि एका फास्ट बॉलर करता मध्यम गती गोलंदाजा करता पायाला झालेली दुखापत ही त्रासदायक ठरू शकते. बॉलिंग करताना त्याच्या वेदना होऊ शकतात, परंतु वीर मराठीचा कॅप्टन हा वीरासारखा लढतोय, प्रयत्न करायला मागं पडत नाहीये आणि ही टीम करता प्रेरणेची गोष्ट आहे. बॉलिंग ऍक्शन ही रितेशची किंचित वेगळी आहे. रॉंग फूट टाकतो की काय एक सेकंद असं वाटतं, परंतु त्याच्या शेवटचा जो तो झटका मारतो त्याच्यामुळे बॉल पडल्यानंतर सपकन बॉल अंपायर बॅट्समनच्या अंगावरती येतो आणि त्यामुळे मोठे फटके मारणं त्याला अवघड जातं. फक्त एक गोष्ट आहे, कोणत्याही परिस्थितीत त्यांनी जागा देता कामा नये बॅट्समनला शॉट मारण्याकरता. दडपण जे आहे ते आत्ताच्या क्षणी तरी मुंबई हिरोजवर दोन्ही बॉलला चांगली होती. स्टंप टू स्टंप बॉलिंग करतोय रितेश, परत एकदा बॉलिंग टाकायला लागले. ओव्हर पिच बॉल आणि जस्ट फिल्डरच्या डोक्यावर बम चिकअप बम मुवमेंटचा चार रन्स गेलेले आहे. बम चिकवा वा शॉट आहे, हा चांगला शॉट होता. बॉल पुढ्यात पडलेला होता ज्याचा फायदा घेऊन सनीने हा बॉल मिडॉनच्या डोक्यावरनं मारलेला आहे. चांगला शॉट म्हणता येईल, चान्स नव्हता मिडॉनच्या फिल्डरला, सहज क्लिअर केलेला होता त्यांनी तो. बम चिकवा वा शॉट हा म्हणता येईल, बम चिकवा वा मुवमेंट ही म्हणता येईल. What a catch! अप्रतिम कॅच गेलेला आहे. वेड लागलेलं आहे इथं सगळ्यांना, कारण तिसरी विकेट गेलेली आहे. रितेश पळत सुटलेला आहे आणि अत्यंत महत्वाची विकेट ही सनीची गेलेली आहे. अप्रतिम कॅच आहे.
आफताब शिवदासानी हा बॅटिंगला आलेला आहे कारण सनीची विकेट गेलेली आहे. राजू कोणाला श्रेय द्यायचं, बॉलरला श्रेय द्यायचं का फिल्डरला? मला वाटतं अंकुश चौधरीने फॅन्टॅस्टिक कॅच पकडला. माझ्या मते श्रेय दिलं पाहिजे ते अंकुशला दिलं पाहिजे. ज्या पोझिशनला होता तिथे पटकन बॉल दिसणं अवघड असतं पण चांगला जज केला. पॅरेलल समांतर का कॅच होता दिसायला जरी तो वाटला म्हणजे असा सोपा पण अवघड कॅच असतो कारण समोरच्या बाजूला प्रेक्षक बसलेले असतात, साईड स्क्रीन नसते आणि अशावेळी त्यांनी जज करून तो कॅच घेतलेला आहे. खरंच अप्रतिम कॅच केला आहे अंकुश चौधरी यांनी. रितेश देशमुख अक्षरशः पळत सुटला कारण हा कॅच इतका अवघड कॅच होता आणि तो सहज शक्य करून दाखवला अंकुश चौधरीनी. आफताब शिवदासानी 4 मॅचमध्ये 39 रन्स केले आहेत, म्हणावा तसा फॉर्म त्याला गवसलेला नाही आहे. या मॅचमध्ये तो काय कमाल करतो मुंबई हिरोज याच्याकडे बारकाईने बघतोय. अखूट टप्प्याचा बॉल आणि आपण दरवेळेला बघतो जेव्हा अखूट टप्प्याचा बॉल मिळतो त्या बॅट्समन त्याचा फायदा उचलतो. बमचिक वावा शॉट होता, बमचिक वावा मुवमेंट होती. आफताब शिवदासानी आल्या क्षणी एक जबरदस्त फटका मारलेला आपण बघू शकतो. हा फॅन्टॅस्टिक कॅच आपण बघू शकतो. पडून राहिला अंकुश तसा आणि नंतर सगळे प्लेयर वीर मराठीचे हे त्याच्यावरती. चिअर लीडर्सनी सुद्धा ही संधी सोडली नाही. Powerful boy, Sunny. So much now rests on Aluwalia. Did the ball catch him or he got the ball? 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. फील्ड रेस्ट्रिक्शनचा खेळ पूर्ण झाला आहे. मुंबई हिरोजचा स्कोर आहे 3-36.